नमस्कार मित्रांनो, नवदुर्ग क्रीडा मंडळ रोहिंदन व कैलास अशोक कुमार अरुण क्रिकेट संघ रोहिंदन यांच्या वतीने आपण बुधवार दिनांक 28 नोव्हेंबर 2018 ते 2 डिसेंबर 2018 रोजी एक भव्यदिव्य अशी 5 दिवसीय स्पर्धा पाहणार आहोत. त्या स्पर्धेचं पारितोषिक असणार 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तिसरं पारितोषिक असणार आहे 25,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये. तसेच या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी श्री संदीप पाटील आणि श्री जयेंद्र पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी कूलर, उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी कूलर, तसेच क्षेत्रासाठी कूलर या सर्व प्राइजेस देण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, आज गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक संघ म्हणतो की किंवा संघाची इच्छा असते की सर्व लॉट्स एकाच वेळेला पाडले जावेत आणि तीच परंपरा या ठिकाणी खऱ्या अर्थाने कैलासवासी आरुण क्रिकेट संघ या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळते की 32 संघांचे लॉट्स एकाच वेळी आपल्याला दाखवण्यात येणार आहेत लाईव्हच्या माध्यमातून आणि पाडण्यात येणार आहेत. मी या ठिकाणी पाहतो आपण संदीपजी पाटील साहेब, प्रमोद पाटील, तसेच प्रमोद पाटील आणि त्यांचा सर्व संघ कैलासवासी आरुण क्रिकेट संघ सदस्य यांच्या समक्ष आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सर्वांसमोर हे लॉट्स 32 संघांचे प्रथमच कैलासवासी आरुण क्रिकेट संघ रोहिंदन यांच्या वतीने पाडण्यात येणार आहेत. त्या अगोदर ज्या 4 संघांची फक्त रिक्वेस्ट आली आहे ती मी तुम्हाला बोलून ऐकून दाखवतोय. वसार जो संघ आहे त्याला 28 लॉट सोडून इतर कुठल्याही लॉट्समध्ये खेळण्यासाठी तो राजी आहे. तसेच निलजे आणि आकाश आगासन संघ या संघांना दिनांक 29/11/18 रोजी दुसरा राऊंड हवा आहे. तर आगासन संघाला 29/11/18 रोजी चौथा राऊंड पाहिजे आहे. तर पेठ संघाला दिनांक 1/12/18 रोजी चौथा राऊंड त्यांनी अपेक्षा केली आहे. त्या 4 संघांची येथे विनंती मान्य करण्यात आली आहे. मी विनंती करतो श्री संदीप पाटील यांना आणि जयेंद्र पाटील यांना आपण 32 संघांचे लॉट्स आपण सर्वांसमक्ष पाडण्यात याव्यात. दिनांक 28 नोव्हेंबर म्हणजेच बुधवार दिनांक 28 नोव्हेंबरचा पहिला राऊंड आपल्यासमोर येत आहे. पहा, 2 चिठ्ठ्या निघाल्यात, तसा सामना लागेल. दाखवा, 12वे विपक्ष वडवळी बी. पहा, सर्वांसमक्ष या ठिकाणी पहिला लॉट्स पडतोय. हा सामना बुधवार दिनांक 28 रोजी 9:15 सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. वडवळे बी विपक्ष 12वे बुधवारी पहिला सामना होईल. मी संदूजी पाटील आणि जयेंद्र पाटील यांना विनंती करतो आपण दुसरा राऊंडचा या ठिकाणी लॉट्स काढत आहे. जोवेली उपक्ष ओवे हा दुसरा राऊंड होईल याची नोंद घ्यायची आहे ओवे संघाने आणि जोवेली संघाने. या दोन्ही संघाने बुधवार दिनांक 28 रोजी 9:45 उपस्थित राहायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो संदीपजी पाटील आणि जयेंद्र पाटील यांना आपण तिसरा राऊंडचा लॉट्स काढायचा आहे. उत्तर शिव आणि मोठागाव बुधवार दिनांक 28 रोजी तिसरा राऊंड होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा विनंती करतो आपण चौथा राऊंड काढावा बुधवारचा. चौथा आणि शेवटचा राऊंड असणार आहे बुधवारचा. वाकलन आणि उत्सारगर दोन्ही संघांना विनंती, आपण चौथा राऊंड खेळण्यासाठी बुधवारी आहे पहिल्या दिवशी. तर मित्रांनो, हा निश्चितच ज्या वसार संघाने आपल्याला विनंती केली होती की आम्ही 28 सोडून इतर कुठल्याही लॉसमध्ये खेळण्यासाठी राजी आहोत किंवा आम्हाला कुठलीही अडचण नाही, त्या वसार संघाची चिठ्ठी आपण त्या लॉसमध्ये मिक्स करत आहोत.
तर आता मी विनंती करतो मधुकर पाटील आणि सचिन कडू यांना, आपण गुरुवार म्हणजे दुसऱ्या दिवसाचे 29 तारखेचे लॉट्स पहिला चिठ्ठी आपण काढायची आहे. पहिला राऊंड एक तुम्ही काढा. इनामपुरी, कामोटे, गुरुवार दिनांक 29 रोजी इनामपुरी विपक्ष कामोटे पहिला राऊंड पहिली मॅच 9:15 चालू होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तुम्ही लिहिला आता तर लॉट्स. गुरुवारचा दुसरा राऊंड असणार आहे त्याच निलजे विरुद्ध हा सामना होईल. चिठ्ठी काढली शील संघाची, शील विपक्ष निलजे हा दुसरा राऊंड होईल गुरुवारी 29 तारखेला. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच मधुकर पाटील आणि सचिन कडू यांना विनंती करतो आपण गुरुवारचा तिसरा राऊंड तिसरी मॅचचा लॉट्स काढायचा आहे. पहा या ठिकाणी कारडी आणि तलोजा, कारडी विपक्ष तलोजा गुरुवारी तिसरा राऊंड होईल याची नोंद घ्यायची आहे. गुरुवारचे तीन राऊंड झालेले आहेत, चौथा राऊंड काढण्याची विनंती करतो. एक चिठ्ठी काढायची आहे कारण चौथा राऊंड आगासन विरुद्ध असणार आहे. आगासन विरुद्ध मधुकर पाटील यांनी चिठ्ठी काढलेली आहे. उंबारली, आगासन विपक्ष उंबारली गुरुवारी चौथा राऊंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन दिवस झाले ना तुमचा लिहून झाला. हा दुसरे मित्रांनो, दोन दिवसाचे लॉट झालेले आहेत. आता दिनांक 30/11/2018 म्हणजे शुक्रवारचे लॉट्स पहिला मॅचचा इथे लॉट्स काढण्याची विनंती मी सौरभ आणि रोहन पाटील या दोन खेळाडूंना करतोय. आपण लॉट्स काढायचं आहे, एक एक चिठ्ठी काढायची आहे. वडवली कोण, वहाल, वडवली विपक्ष वहाल हा सामना शुक्रवारी पहिला राऊंड पहिली मॅच होणार आहे 9:15. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शुक्रवारची दुसरी मॅच दुसरा राऊंड लास्ट काढण्याची विनंती मी रोहन आणि सौरभ यांना करतो. धुतुम विपक्ष संदप, एक उरण विभागातील संघ एक डोंबिवली विभागातील संघ, दोन्ही संघांना विनंती आहे. शुक्रवारी दुसरी मॅच दुसरा राऊंड असणार आहे. दुतून विपक्ष संदप दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शुक्रवारचा तिसरा राऊंडची विनंती मी करतोय. तिसरी मॅचची चिठ्ठी आपण काढावी. बामन डोंगरी, शुक्रवारची तिसरी मॅच बामन डोंगरी विपक्ष देसाई रवी, रवींद्र म्हात्रे यांचा संघ आणि तेजस म्हात्रे यांचा बामनडोंगरी संघ. शुक्रवारची तिसरी मॅच दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बामनडोंगरी विपक्ष देसाई रवींद्र. तसेच शुक्रवारचा शेवटची मॅच म्हणजे चौथा राऊंडची चौथे मॅचची चिठ्ठी काढण्याची विनंती करतो. पडले विपक्ष चांभारली, पडले विपक्ष चांभारली हा सामना होणार आहे. कैलासवासी कुमार अरुण क्रिकेट संघ रोहिंदन यांच्या वतीने चौथा सामना शुक्रवारी पडले विपक्ष चांभारली या संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आता आपण शनिवारचा पहिल्या राऊंडची या अरुण क्रिकेट संघाचे इतर दोन खेळाडूंनी यायचं आपण लगेच चिठ्ठ्या काढण्यासाठी. विकास, विकास पाटील आणि राज पाटील, मी विनंती करतो शनिवारचा साखळीचा शेवटचा दिवस असणार आहे, पहिली मॅचची चिठ्ठी आपण काढायची आहे. दातिवली विपक्ष पेठाली,
दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शनिवारी 9:15 बरोबर हा सामना होईल. दातिवली विपक्ष पेटाली दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शनिवारचा दुसरा राऊंड मी विनंती करतो दोन्ही खेळाडूंना, आपण दुसऱ्या राऊंडची चिठ्ठ्या काढायच्या आहेत. वसार विपक्ष उसारळी, पहा वसार विपक्ष उसारळी या दोन संघांमध्ये सामना होईल. दुसरा सामना असेल शनिवारचा, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसेच मी तिसऱ्या सामन्याची चिठ्ठीसुद्धा काढण्याची विनंती दोन्ही खेळाडूंना करतो. शेवटची जी चिठ्ठी राहील तो संघ पेठ संघाविरुद्ध खेळेल. देसाई मामा म्हणजे सुखदेव काका यांचा संघ विरुद्ध मुरबी हा सामना तिसरा सामना होईल शनिवारी. तसेच आता चौथा जो सामना होईल तो पेठ संघाविरुद्ध होईल, त्याची नोंद घ्यायची आहे. आरसीसी पेठ विरुद्ध चिठ्ठी येईल तो. रोडपाली विपक्ष पेठ हा चौथा सामना शनिवारी होईल, याची नोंद घ्यायची आहे. सर्व लॉट्स आपल्या समक्ष जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून इथे आपण पडताना पाहिले. नवदुर्ग क्रीडा मंडळ रोहिंजन व कैलासवासी कुमार अरुण क्रिकेट संघ रोहिंजन यांच्या वतीने एक नवीन परंपरा खऱ्या अर्थाने आपण म्हणू, कारण आपण तसं पाहिलं तर एक डोंबिवली विभागामध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहतो सर्व संघांचे लॉट्स पाडले जातात, मात्र रायगडमध्ये अशी संकल्पना प्रथमच आपण राबवताना पाहतोय. निश्चितच मी कौतुक करीन, संदीप पाटील असतील तसेच त्यांचे मार्गदर्शक असतील जयेंद्र पाटील तसेच प्रमोद पाटील आणि त्यांचे सर्व संघ सहकार्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि या ठिकाणी ही परंपरा चालू केली. परंपरा चालू अशीच राहावी अशी अपेक्षा करूया आपण. रायगडमध्ये सुद्धा अशी परंपरा चालू राहील आणि निश्चितच प्रत्येक संघ या ठिकाणी एकमेकाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होईल, एकमेकाला आपण ताकद दाखवण्याची आणि आजमावण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा करूया. हा पुन्हा एकदा मी हे लॉर्ड्स पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. बुधवार दिनांक 28 लॉर्ड्स पहा. वडवली बी विपक्ष धारावे हा सामना 9:15 बरोबर चालू होईल, या आयोजकांची विनंती आणि निश्चित ही वेळ ठरवलेली आहे. दुसरा सामना ओवे विपक्ष जोवेली, तिसरा सामना उत्तरशी विपक्ष मोठागाव, चौथा सामना वाकळी विपक्ष उसारगर. या असतील बुधवारचे लॉर्ड्स. गुरुवारचे लॉर्ड्स असणार आहेत इनामपूर विपक्ष कामोटे, निलजे विपक्ष शील, खार्डी विपक्ष तलोजा, आगासन विपक्ष उंबार्ली. या असतील गुरुवारचे लॉर्ड्स. शुक्रवारचे लॉर्ड्स पुढील प्रमाणे: वडवली विपक्ष वहाल, दुतुम विपक्ष संदप, बामणडोंगरी विपक्ष देसाई रविदादा, पडले विपक्ष चांबार्ली. हे शुक्रवारचे लॉर्ड्स आहेत. शनिवारचे लॉर्ड्स पुढील प्रमाणे: दातिवली विपक्ष पेठाली, वसार विपक्ष उसारळी, देसाई मामा म्हणजे सुखदेव काकांची टीम विपक्ष मुरबी, तसेच चौथा सामना असेल आरसीसी पेठ विपक्ष रोडपाली. हे सर्व चार दिवसांचे लॉर्ड्स आपल्या सर्वांसमोर इथे आपण पाडलेत. खरोखरी कौतुक करावं लागेल या ठिकाणी कैलासवासी अरुण क्रिकेट संघाचे. त्यांनी ही नवीन परंपरा चालू केली, अशीच परंपरा सर्व संघांनी या ठिकाणी चालू राहावी आणि चालू करावी ही विनंती ना घेऊन चालतो. आपल्याला पुन्हा एकदा सर्व संघांनी आणि प्रेक्षकांनीसुद्धा याची नोंद घ्या. 28 बुधवार रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घ्यावा ही मी विनंती प्रमोद पाटील संदीप पाटील असतील सर्व संघ आणि कैलासवासी अरुण क्रिकेट संघाच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे. धन्यवाद.